रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो 10 मिनिट आपल्या बायको समोर बसा। आयुष्य किती अवघड आणि कष्टपूर्ण आहे हे आपल्याला कळेल। 10 मिनिट बेवड्या समोर बसा, त्याचं आयुष्य किती सोपं आणि सुखाचं आहे हे आपल्याला समजेल। 10 मिनिट साधू संन्याशा समोर बसा, आपल्या जवळील सर्व काही दान करून टाकावं असं आपल्याला वाटेल। 10 मिनिट राजकारणी पुढाऱ्यासमोर बसा, आतापर्यंत घेतलेलं शिक्षण हे व्यर्थ आहे, निरुपयोगी आहे आणि कुचकामी असल्याचं कळून येईल। 10 मिनिट विमा एजंट समोर बसा, जगण्यापेक्षा मिळेलं केव्हाही बरं असं वाटेल। 10 मिनिट व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडे मोलाय असं वाटेल। 10 मिनिट चांगल्या शिक्षकासमोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावं अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल। 10 मिनिट शेतकरी कामगार यांच्या समोर बसा, त्यांच्या काबाड कष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता असा स्वतः बदलचा गैरसमज हा दूर होईल। 10 मिनिट सैनिकासमोर बसा, तुम्ही करत असलेली सेवा समर्पण त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे याचा साक्षात्कार होईल। 10 मिनिट माऊलींच्या वारीमध्ये चाला, आपोआप तुमचा अहंकार मीपणा हा सगळा गळून पडेल। 10 मिनिट मंदिरामध्ये बसा, मनाला मनशांती मिळेल। 10 मिनिट लहान मुलांशी खेळा, निस्वार्थ प्रेमाचा अनुभव मिळेल। आणि 10 मिनिट आपल्या आई वडिलांसोबत बसा, त्यांनी तुमच्या भल्यासाठी केलेल्या कष्टाची आणि त्यागाची जाणीव होईल। नक्की विचार करा। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। आकाशाला भिवून पळालं तरी कुठेही आकाशी असणारच, त्याचप्रमाणे कुठेही गेलं तरी देह मन आणि त्याचबरोबर त्याचं भोग सुद्धा आपल्या बरोबर येतच असतात। म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्माचं भोग हे समाधानानं भोगायला शिकावं। आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असं समजून वागावं, म्हणजे दुष्कर्म हातून हे घडणार नाही। आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात, त्यातले बरेच आपले शुभ होतंय म्हणून चिंतेत सुद्धा असतात। जे आपल्याला आपले समजतात ते नेहमी आपल्या संपर्कात असतात, जे आपले नसतात ते नेहमीच संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहतात। स्वतःचं डोळं मिटेपर्यंत जी प्रेम करत असते ती आई असते, आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करत असतो तो बाप असतो। व्यवहारी माणसांकडून माणुसकीची अपेक्षा ठेवू नका, कारण अशी माणसं फायदा असेल तरच संबंध ठेवत असतात। हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे, आणि तो जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काहीच उपयोग नसतो। जेवढा मोठा संघर्ष असतो तेवढंच मोठं यश असतं। जगातील एकमेव पडद्यावरचा खरा हिरो जो दुसऱ्यांचं शोषण न करता स्वतःच्या जीवावर जगणारा खरा नटसम्राट, जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी।
तुम्ही नुसतं गुणी असून चालत नाही, हे गुण खळखळ न करता मान्य करणारा समाज तुमच्या भोवती जमणं याला महत्व आहे. गुणी माणसाचं नाणं वाजवणं हे आत्ताच्या काळात कठीण होऊन बसलंय. सगळ्यांची मनं जपण्याचं कॉन्ट्रॅक्टर घेणं म्हणजे आपल्या अस्तित्वाचं आपणच विसर्जन करणं. नाती आणि विश्वास यांची ज्यावेळी किंमत मोजली जाते त्यावेळी जगण्याची किंमत ही महाग होऊन बसत असते. अर्थहीन वाद विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते. कर्म चुकत नसतं म्हणून एखाद्याला फसवताना विचार करून फसवा की दुसरं कोणी येऊन आपल्याला फसवणार नाही. पाय नाही हात ओढा, कदाचित आपल्यातलाच कोणीतरी वर येईल. परिस्थितीची जाणीव असेल तरच जीवनाची वाटचाल ही यशाच्या पायऱ्याकडे चालू होत असते. जिथं दान देण्याची सवय असते तिथं संपत्तीची कमी नसते आणि जिथं माणुसकीची शिकवण असते तिथं माणसांची कमी नसते. आयुष्यात खूप चुका केल्या असतील पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला अशी माणसं पाहिजेत. आपल्याला खूप मान आहे हा गैरसमज डोक्यातून शक्य तितक्या लवकर काढून टाका. स्वार्थापोटी लळा लावून गरज संपली की आपलाच टांगा पलटी करणारी ही दुनिया आहे म्हणून सावध राहा.